म्हणलं घटक पोड देईन पण नाद नाही सोडायचं. तर मित्रांनो धावलेला आहे त्याला डिमांड आहे, तुमचं 5 किलो सोनं 5 कोटी रुपये बँकेत आहे, तो कोण तुम्हाला इतरायलाय नाहीच की बँकेने अकबर म्हणली होती की आता बंद करावं झालंय काय झालंय, म्हणलं नाही तुला घटक पोड देईन बाय, तिला म्हणलं तुला घटक पोड देईन पण नाद नाही बंद करायचं, कोणाच्या मागे मोठ्याच्या मागे पडत नाही, मोठे ताणून आणतो असे पिल्ले घालून पिल्ले विषय पण मध्ये हाय खरं आहे का, पण हाय जे खरं आहे जे एक प्रकारे दिला अकबर झाला इतका अर्ध एकर घालावलं विषय कट दादा अशीच पिल्ले घालायची त्याला आपण लोळवायचा तो सरळ होतो म्हणजे मया लावून दिल्यानंतर असं करायचं. नमस्कार मित्रांनो, आज आपण पळशी स्टेशन मैदानावर आलोय आणि दादा आहेत. दादा घेतलंय काय? घेतलं नाही, आपलं जोडीदार आहे तर आज रोमन काय आणला नाही, जरा पायाला लागले तर हे आमचं जोडीदार आहे ते खास जेवलं मित्र आहे त्यानंतर काल आदत वया 4-5 फायनल 5 फायनल झाल्या, आता 6व्या मैदानला आला या तर आता गट काढलाय ज्यानं, आता बघू आता काय होतंय फुडलं काय ते. कोण होतं पहिला कुठला? विठ्ठल चंचळीचा विठ्ठल दोघ होत ना. गाडी चांगली पळाली दादा? हो गाडी चांगली पळाली. तुम्ही तो म्हणलं तुमचा काय कोण काय झालं? बरेच दिवस झालं रोमन दिसला नाही. रोमनचं काय झालं, कासरा पायाला काचला असा बांधला होता, एकमेक उपटले एक अंगण पाय आडावा, काचल्यामुळे जरा जखम झाली, सुजलाय पाय त्यामुळे बंद आहे, त्यामुळे आलो म्हणलं हे जोडीदाराचा खोंड आहे. कसं पळते दादा खोंडी? एक नंबर वस्त रोमनच्या माग ही दिसून निघणार. आता एवढ्या एवढ्या टाइमपास एवढ्या फायनल झाले ते, म्हणजे अजून दुसरं चौसं झालं तर फुल चाललं. अजून आदत आहे किती महिन्यात आहे? आदत आहे अजून यो तरी एक 18 महिन्याचा असेल. 18 महिन्याचा असतो किती? 4-5 फायनल झाल्या. हे 5 फायनल झाल्या, 8 मैदानात 5 फायनल झाले. म्हणजे 2-3 मैदानात गट काढलं, सेमीला मार खाल्ला म्हणायचं. कुठने घेतलेलं वासरू? येऊ हे वासरू चक्रातीस आणलं होतं. कितीला? 81,000 रुपये आणलं होतं आपण. 81,000 साठी आणलं होतं आपण. पर्ण दादानी बघितलं, दादा म्हणले काढा चालेल कोण चांगला फळायला, म्हणून दादांच्या सांगण्यानं आम्ही फळ काढला मैदान. हा पहिले मैदानातच त्यानं 3 नंबर केला रेवणगाव मध्ये. बर हो तिथनं पर्ण लाईनच लागली. मागणी आली का त्याला? काय मागणी झाली पण आपण द्यायचं नव्हतं आपल्याला, त्याच्यामुळे तो मावसाव आहे त्याच्याकडे सांभाळायला. होय हो दादा, जात कुठली सांग चला? हे जात ही प्युअर खेळणार, प्युअर धनगर खेळणार. रोमन नाही एका जाती? एकच जात. लय जिटीन बोलती त्या जिटीन आणि पुऱ्या मापात बैल होते ती. जाती गोजीला एक नंबर, सगळे म्हणजे फुल पॉवर साहेब एक नंबर, उंची लेवलला बी एक नंबर, पळा बी एक नंबर, सगळी म्हणजे जातच कडवी कडवी जात. दादा काय अडचण येते आता तुम्ही एवढं शहरी क्षेत्रात? मला वाटतं सगळ्या एवढं नाव आहे तुमचं आणि कंटिन्यू काय ना काय आहेच. हे कसं आहे कंटिन्यू माहित आहे का, जोडीदार आपलं असं जोडलेलं आहे ते इकडे तिकडे आपल्या वस्तू बघायचा, हे म्हणत काय ते म्हणत एकामेकाचं बघायचं, आपण अभ्यास घ्यायचा, पार्क पार्क करायचं, हा वस्तू चांगली. बर पण काय अडचणी काय येतात तुम्हाला आता कंटिन्यू? तुम्ही अडचणीच आहे. अडचणी जातात आमच्या बैलाचं काय झालं, मध्ये चोळून आणला ठीक झाला, 2 फायनल घेतल्या, एमसोडला फायनल केली, परत झाला आला की 2-3 दिवसानं पायात कासरा अडकला झाला, आता महिनाभर झाला बांधूनच आहे, जखम झाली फुल त्याची मोठी जखम झाली, पाय काचा लायले. आता पेडगाव पर्यंत होईल नीट? पेडगाव पर्यंत होईल. तेवढं काय काय म्हणजे काय काय त्याला उपाय काय काय केले? उपाय काय अर्धा डॉक्टर आपला डॉक्टर करेल ते करा, इंजेक्शन करतो 2-4 पावडर मलम लावायचा, प्रे मारायचा, आली ठीक आली होतो थोडं राहिली वाईस. दादा खेळायचं मग परत मोठ्या मैदानात सहजासहजी तुम्ही वाया नाही जात आता? नाही ना वाया नाही जात. आता काय झालंय मागवत काळ होता असा तसा पडता काय, आता आता झालाय सरळ पान. तर 3 बैलं घातली, 3 बैलावर आपल्या चांगला बैल पळाला, 3 बैलावर चांगला पळाला, हातात ठेवून पळाला. दुसरं करतय काम ते दुसरं आहे? दुसरं करतय काम, पण आपल्या पावसामुळे ह्याच्यामुळे नाही बाहेर काढितले बैल मी. आज आलो आपलं जोडूचा राहायचं म्हणलं येऊ गाडी घेऊन, आलो त्याने खोंडा आणला गट काढला, म्हणलं ठीक आहे म्हणलं मला म्हणलं आहे म्हणलं परत आग मागं आपण
गणपती आसपास आणू आपली जोडी अकबर निवांत चांगल्या पाणी उघडे पाहिलं. बरोबर दादा, पण पहिऱ्याला तुम्ही कुणाला नाही म्हणत नाही, पण तुम्हाला पहिरा लोक देत नाही. पहिरा काय नाही दिला, कसं होत आहे आपण आता माझं धोरण कसं असतो वेगळं असतो. महाराष्ट्र केसरी येते त्याला आपण खालनं जाऊनच त्याला वर लोळवल्या बघा, आपण होणार कसं महाराष्ट्र केसरी. बर किंवा मस्त की आहे मोठा वर खालनं घ्या, खालनं जाऊनच पहिलवान मोर होतो का एकदम होतो. बरोबर आहे, खालनं जाऊन. पण जर समजा महाराष्ट्र केसरी लेवलचा जर तुमच्या धावणीला बैल आहे आणि त्यो बैल असून सुद्धा तुम्हाला त्या त्या जोडीचा बैल देत नाही, मग त्याला काय म्हणसाल तुम्ही? त्या म्हणता अशी पिल्ल घालायची, त्याला आपण लोळवायचा, तो सरळ होतो. मयाला दिल्यानंतर असं करायचं, मग त्यांना कळत काय झालं. ठारच्या मैदानला आधे थोंड घेऊन आपण दोन नंबर केला ठारच्या मैदानला, म्हणजे सगळे ठुकले का नाही आपण आधच घेऊन गाडी बांधून रोमनवर. बस मग ती समजते सगळ्याला काय होतंय कसं नाही काय आहे असं करायचं. अशी पिल्ल घालायची ताणून आणायची सुट्टी नाही पण हा मग सुट्टी नाही त्यांना. दादा म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, रोमनला तुम्हाला वाटते बरेच लोक तुम्हाला म्हणत असतील द्यायचं आहे का हो, पहिरेला इचारा गेलं की द्यायचं आहे का म्हणजे नाही आपला बैल्या दादा द्यायचा नाही झाला विषय ते भेटला आता किती दोन वर्ष चाललंय ते द्यायचा द्यायचा नाहीच ते परत मग कशाला आता ते अकबर दिला अकबर झाला इतका अर्धा एकर घालावलं विषय कट. मग का आता तर अर्धा एकर रान म्हणलं बैल माघारी आणायचा त्याच्यामुळे म्हणलं आता नादा एकरी नाही काय नाही काय नाही आपलं. बर मी काय म्हणतोय बघा, आता तुम्ही बघताय की तुम्हाला पहिरं मागते, पहिलं पहिरं मागाय तुमचा रोमनचा उजेडात होत होता, आता रोमन मस्त पळतोय. पण तुम्ही पहिरं मागाय गेला की जाणून बुजून पहिरं दिनादी का आपलं रोमन कमी पळते म्हणून दिनादी रोमन कमी पळत नाही कसा होता, मध्ये जरा छाती भरून आली होती का नाही, चार वेळा तीन वेळा फायनलला मार खाल्ला शिमेला मार खाल्ला त्यामुळे माणसावाच थोडे आच काय लागले. परत कर्नाटकात चोळून आणला सोडला फायनल केली तिने फिरत त्यांनी बघितलो व्हिडिओ बैल हातात आहे का कसा पळतोय. मग परत पहिल्याला लागले फोन करायला, बैल लागला सोडायला पहिल्या गेलं म्हणजे रोमन पळायला लागलाय आम्हाला बैल द्या. बरं म्हणलं देऊ एखादं मैदान देऊया, पण त्यांना कासरा अडकून घेतला की तुम्हाला मांडलं पाहिजे राव की हिकड ह्यातनं उठला की त्यात पडताय, त्यातनं उठला की त्यात पडताय, काय विषय का आता काहीतरी पनवजी मागे लागते म्हणलं ना, त्या पनवजीला काय विषय पनवजी हाय खरं आहे का पनवजी जे एक प्रकारे दादा. पण हे काय बरं का तुम्ही आता ह्या म्हणजे ह्या दोन तीन दोन महिन्यात मोठी मोठी मार खाते ती नवीन उजेड देते काय अशी पिल्ल उजेड देते आपण असल्याबर छकड्यात घातली पिल्लू घातली आपण सरळ करतोय पुढल्याला. मग तो म्हणतो आईला ह्याने असं बारक खोंड घालून देखायला आपल्याला गाडी मारली मग त्यांना कळत होत वर असं होत ना आपलं किस्ताक फिट पाहिजे काय म्हणतात आपलं आपलं पहिलं किस्ताक आपलं फिट पाहिजे तर कुस्ती होणार ना, तर किस्ताक दिलं तुमचं तर कुस्ती कशी होईल कुस्ती किस्ताक डेले म्हणल्या ना असं आहे ते. पण पहिल्यापासून तुम्ही पहिऱ्याला न्याला त्याला लय पाणी बसला नाही? नाही मी नाही लय पाणी लावत नाही पाणी लय कोणाच्या मागे मोठ्याच्या मागे पडत नाही, मोठे ताणून आणतो असे पिल्ल घालून पिल्ल सांगून सांगून आणायचा नाही मागे मोर नाही. दादा किती पण अडचणी आल्या तर त्यातनं मात करताय तुम्ही? हो नाथ पुरा नाथ शेवटपर्यंत अर्धवट नाथ सोडायचं लोक म्हणतील दादा नाथ सोडावा आता वय झाला मालकीने अकबर म्हणली होती की आता बंद करा वय झालंय काय झालंय म्हणलं नाही तुला गड्डे तोडली बाय तिला म्हणलं तुला गड्डे तोडली पण नाथ नाही बंद करा म्हणजे गटच पोट दिली पण नाथ नाही सोडणार नाही सोडणार लाख दोन लाख रुपये दिले तर काय काय पैशाला काय किंमत का खेळाला किंमत आहे जोपर्यंत जेव्हा जा घ्या बसल तेव्हाच नाच सुटला तेव्हाच नाच सुटला तेव्हाच नाच सुटला नाही तोर नाही नाच सुटाय. दादा अनेक लोक आम्हाला आता आम्ही पण बैल घेतली ती लोक मला म्हणते म्हणजे आम्हाला म्हणते ही नाद बरा न हो की काय काय जिमणी घालायला त्याच्यामुळं अहो जिमणी घालावल्या नाही ज्या घरात म्हणजे पहिलवान आहे
याला किंमत आहे. आत्ताच्या काळात ज्याच्या घरी बैल धावलेला आहे त्याला डिमांड आहे. तुमचं 5 किलो सोन 5 कोटी रुपये बँकेत आहे. कोण तुम्हाला इथं राहिलाय? नाहीच की कोण आलाय? मरला की नेला नाही जाणार, पैसे राहणार बँकेत, सोनं राहणार बँकेत, कोण तुम्हाला बघा येते? तुमच्या तशी ही वस्तू आहे. 4 पाहुणे आली, 4 जोडी आहे. बाबा आमच्या हाय वस्तू चल बघा, लगेच म्हणते चला बघायला घरी. सोनं आणि कोण बघा येतं का घरी? कोण येतं का? कोण दावत का? कोण आज दादाला मला सांगा कुठं म्हणजे बोबन दादा म्हणून हाक मारते. हो बारकी बिरकी पोर, बारकी पोर अशी बारकी ही पोर ओळखते ती व्हिडिओवर. दादा ही महत्वाचं आहे, किंमत महत्वाची आहे, माणसाला नाव महत्वाचं आहे. तुमच्याकडे सोनं लाणं काय असून फायदा नाही. काय फायदा नाही? बायकोला गट्ट स्फोट द्यायचा यार, पण नाव नाही सोडणार. ती काय होते आता मालकीन जरी म्हणले का नाही, आता वय झाले नाद सोडा ते असं करा म्हणलं गट्ट स्फोट देईन, पण नाद नाही सोडाय. तर मित्रांनो आपण ह्यासाठी आलतो की दादाचाच मला वाटलं खोंड आहे. तर आदर मध्ये तो आपला पळतोय वासरू मित्रांनो. आता जेणेकरून मोठ्या जर एखाद्या मला सोलकरचा मिट्टू म्हणून.